भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मनपा मुख्यालयात राजीव गांधी भवन येथील प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी शासनाच्या निर्देशानुसार भारताच्या संविधानामधील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मनपा शिक्षिका कुंदा बच्चाव लिखित गोष्ट एका विमानवारीची या पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. या सर्व कार्यक्रमाप्रसंगी उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, गटनेते गजानन शेलार, महिला व बालकल्याण सभापती संगीता गायकवाड, उपसभापती शाहीन मिर्झा, प्रभाग सभापती वैशाली भोसले, चंद्रकांत खाडे, नगरसेवक संतोष गायकवाड, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, डॉक्टर प्रवीण अष्टीकर, उपायुक्त मनोज घोडे पाटील, अर्चना तांबे, प्रदीप चौधरी, करुणा डहाळे, शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता एस एम चव्हाणके, मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन, मुख्य लेखा परीक्षक सोन कांबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांचं आदी यावेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्तकडून माझे सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना शहरामध्ये कोरोनाची प्रगती सुधरत असल्याबद्दल अतिशय समाधान होत आहे. परत एकदा सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना, महापालिकेच्या व माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा. त्यावेळेला आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नागरिकांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस 150 वर्षाच्या पारतंत्र्यानंतर अतिशय लाखो लोकांचं बलिदान या ठिकाणी गेलेलं आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि आजचा प्रजासत्ताक दिन सर्वांनी कायम आपल्या स्मरणात राहून आपला देश कसा बलवान होईल, आपला देश कसा सशक्त होईल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नाशिककरांना हार्दिक शुभेच्छा.